नमस्कार, मी सचिन, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मीरा रोड महानगरपालिकेसाठी भाजपचा निवडणूक वचननामा जाहीर, शहराच्या विकासाकरिता विविध योजनांचा वचननाम्यात समावेश। राज्यातील यंत्रमाग कामगारांचे वाढीव वेतनाकरता तीव्र आंदोलन, सरकारने हस्तक्षेप करून वेतनवाढ करण्याची कामगारांची मागणी। किडवाई मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत गुंड बाबू चिंदीच्या दहशतीत वाढ, बाबू चिंदीवर कडक कारवाई करण्याची बहुजन परिषद रिपब्लिकन फोर्सची मागणी। वाशिममध्ये अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र निर्मित करण्याकरिता संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। आणि मुंबईच्या रमा शहा यांची अनोखी कला, डोळे बंद करून साकारतात काही तासात श्री गणेशाच्या अनेक मूर्त्या। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। भाजप आमदार नरेंद्र मेहता, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार योगेश सागर आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये GCC इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। जाहीरनाम्यामध्ये विकासात्मकदृष्ट्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आलाय। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीकरिता भारतीय जनता पक्षानं आपला विकासात्मक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। शहराच्या GCC इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र मेहता, आमदार योगेश सागर, महापौर गीता जैन, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, आसिफ शेख, भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलंय। जाहीरनाम्यात मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नाबरोबरच विविध विकासात्मक योजनांचा समावेश असल्याचं आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलंय। मीरा भाईंदर के अंदर आने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए 5 साल हमें क्या क्या काम करना है, उस बारे में हमने आज अपना संकल्प पत्र, जिसे हम घोषणा पत्र भी कह सकते हैं, मैनिफेस्टो भी कह सकते हैं, ये आज हमने प्रसिद्ध किया है और आज इसका विमोचन हुआ मंत्री महोदय रविंद्र चव्हाण जी के हाथों, और आप सबके सामने ये घोषणा पत्र है। के माध्यम से कहना चाहूँगा कि 75 MLD पानी शहर में आया है। आज मीटर रीडिंग लेंगे तो पहले 136 MLD पानी आता था, आज हम 176 MLD पानी उठाते। नई पाइपलाइन जो डाली गई उसके अंदर भी पानी आ रहा है, तो जाहिर सी बात है पानी जो आया है वो कोई ऐसा वादे के हिसाब से नहीं आया, प्रोजेक्ट हुआ, प्रोजेक्ट पूरा हुआ और प्रैक्टिकल उससे पानी आना शुरू हुआ, इसलिए जनता को दे रहे, तो स्वाभाविक है आने वाला है। इतना कहूँगा, अभी तो हमने 40 MLD उठाया, 35 बाकी है, वो उठाएंगे तो इससे भी ज़्यादा पानी आएगा, ये जनता विश्वास करे। आणि जो 218 MLD पानी आता येणार आहे, तर आम्हाला या शहरामध्ये येणाऱ्या 15 वर्षापर्यंत पाणीची गरज भासणार नाही आहे। या नवीन जे प्रोजेक्ट उद्घाटन झाला, तर 15 वर्ष या शहराला कुठल्याही प्रकारची पाण्याची गरज बसणार नाही, ही नवीन योजना पूर्ण झाल्यानंतर। मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी भाजपच्या वतीनं आतापर्यंत विविध विकासात्मक कामं करण्यात आली असून, यापुढे विकासाचा हा रथ असाच वेगानं वाटचाल करेल असे सांगतानाच या विकासाचे सर्व श्रेय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। हमारे प्रस्ताव को सम्मान दिया और भाजप के मुख्यमंत्री जी है और उन्होंने मीरा भाईंदर की जनता को तकलीफ से छुटकारा देने के लिए मेट्रो की शुरुआत की, और मुख्यमंत्री जी ने क्लियर रूप में कहा था कि मैं मीरा भाईंदर से एक बार ट्रेन में चढ़ा था, क्या परिस्थिति है मैं जानता हूँ, इसलिए मीरा भाईंदर को ट्रेन देना ज़रूरी है और ये प्योरली भारतीय जनता पार्टी का किया हुआ कार्य है। अगर देवेंद्र फडणवीस जी अगर CM नहीं बनते तो मेट्रो आज भी नहीं आती। भाजपच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये विकास साधला जातोय, मात्र या निवडणुकीत भाजपच्या विकास कार्याचं श्रेय शिवसेना लाटत असून ही त्यांची पूर्वापारची परंपरा असल्याचंही मेहता यांनी म्हटलंय। शिवसेना जर इथे निवडून आली तर पुन्हा तीच परंपरा सुरू राहील, त्यामुळे मतदारांनीही या बाबीचा विचार करावा असं आवाहन मेहता यांनी मतदारांना केलंय। नहीं, पानी तो आ चुका है और पानी जो श्रेय लेने की बात है, श्रेय कोई और ले रहा है, काम तो हमने किया, क्योंकि पानी कब मंजूर हुआ, 24 नवंबर 2014 को, उस समय एकनाथ शिंदे जी विरोधी पक्ष नेता था, भारतीय जनता पार्टी की अकेले की सत्ता थी और प्रकाश मेहता जी के सिग्नेचर है, उनके हाथों ये पानी मंजूर हुआ। सुभाष देसाई और ये सब तो सरकार में बाद में आए, और इस पानी के भूमि पूजन को भी शिवसेना ने बाइकआउट किया था, एक भी नेता उपस्थित नहीं रहा, यहाँ तक कि पारक मंत्री प्रोटोकॉल था फिर भी वो नहीं उपस्थित रहे, मुख्यमंत्री आए तो भी। तो जाहिर सी बात है, ये पीने का पानी किसी ने इस शहर को दिया है तो भारतीय जनता पार्टी ने दिया, वो जबरदस्ती से जाके नारियल फोड़ना, ये करना, छिछोरापन करना, ये शिवसेना के पहले से ही रहा है, दादागिरी करना, मारपीट करना। मैं जनता से यही कहना चाहता हूँ, ये वापस आ गए तो इसी तरह से करेंगे, दादागिरी, मारपीट, हम तो अहिंसा वाले, शांतिपूर्वक अपना काम करने वाले लोग हैं। कॅमेरा वुमन सुचिता सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनी करिता।
राज्यातील यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार याकडे शासन दुर्लक्ष करते, त्याचप्रमाणे कामगारांचे मालकही याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी यंत्रमाग कामगारांनी केली आणि याकरता त्यांनी तीव्र आंदोलन देखील छेडले. राज्यातील यंत्रमाग कामगारांनी आपल्या वेतनवाढीच्या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी याकरिता महाराष्ट्र राज्य पॉवरलूम वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलंय. कामगारांनी आपल्या रास्त आणि न्याय मागण्या शासनापुढे मांडल्यात. यामध्ये किमान वेतन कायद्याच्या मूलभूत प्रश्नाचा अंतर्भाव असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष नरसम्मा आडम यांनी सांगितले. सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे किमान वेतन कायद्यामध्ये 5 वर्षात एकदा बदल व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं सुधारणा झाली पाहिजे. परंतु 29 वर्षे या संबंधी किमान वेतनात बदल झाला नाही. सरकारला भेटूनसुद्धा यासंबंधी काही झालं नाही. शेवटी प्राध्यापक ए बी पाटील यांनी हायकोर्टात दाद घेतली आणि त्यामुळं 29 जानेवारी 2015 किमान वेतन आलं. 10,100 रुपये किमान वेतन आणि त्याच्यावर 1,814 रुपये स्पेशल अलाउन्स अशा पद्धतीनं वेतन दिलं पाहिजे म्हणून आलं. परंतु पुन्हा कारखानदाराने हायकोर्टामध्ये गेलं, हे टाईम रेटेड वेतन आहे म्हणून सांगितलं आणि त्याने सांगायला सुरुवात केलं हे पीस रेटेड पाहिजे. या आंदोलनात सोलापूर येथील विडीग आणि यंत्रमाग कामगारांच्या गृहनिर्माण योजनेच्या धर्तीवर राज्यातील इतर यंत्रमाग कामगारांकरिता योजना राबवाव्यात या प्रकारची मागणीही सादर करण्यात आली. कामगारांच्या मागण्यांप्रती विविध आंदोलनं करून शासनानं आश्वासनांच्या व्यतिरिक्त आतापर्यंत काहीच दिलं नसल्यानं यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मागण्या मान्य करून घेऊच असा पवित्रा आता कामगारांनी घेतलाय. हायकोर्टाने म्हणलं की या संबंधी महाराष्ट्र सरकारने एक तज्ज्ञ कमिटी नेमावं आणि त्यांनी निर्णय घ्यावं. तज्ज्ञ कमिटीचा जावळे म्हणून जे रिटायर झालेले कामगार आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली 5 लोकांची तज्ज्ञ कमिटी नेमली. त्या कमिटीचा रिपोर्ट आला, अजूनही सरकार त्याबद्दल निर्णय घ्यायला तयार नाही. म्हणून आमची पहिली मागणी अशी आहे की ताबडतोबीनं तज्ज्ञ कमिटीचा अहवाल सरकारने जाहीर करावा, कामगाराच्या हरकती मागवावं, 30 दिवसाच्या आत आमचं पीस रेट पक्की करून आम्हाला 29 जानेवारी 2015 आमचा फरक मिळावा ही आमची पहिली मागणी आहे. या अगोदर आम्ही 2-3 वेळा मुख्यमंत्र्याला भेटलेलं आहे, मजूर मंत्र्यालाही भेटलेलं आहे. कधी 3 महिन्याचं मुदत मिळालं, कधी 6 महिन्याचं मुदत मिळालं. परंतु आज तुम्हाला मी सांगतो 15 गेलं 16 गेलं 17 जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. म्हणून कामगार आता निर्णय झाल्याशिवाय इथनं हटायला तयार नाही. कॅमेरामॅन विजय सर, सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. आरके किडवाई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुंड लिकायत शेख याच्या स्थानिकांची घरे बळकावण्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात बहुजन परिषद रिपब्लिक फोर्सनं जनआंदोलन करण्याचा इशारा दिलाय. या गुंडाकडून जीवघेणा हल्ला झालेले नाजीम शेख आणि त्याचे कुटुंबीय यांची मालमत्ता परत मिळवून देण्याचा संकल्पही या पक्षानं आखलाय. डोक्याला गंभीर दुखापत झालेले आणि गंभीर मारहाण झालेले हे नाजीम शेख यांच्यावर आर ए किडवाई मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुंड लियाकत शेख याने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे नाजीम आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन परिषद रिपब्लिकन फोर्सचे अध्यक्ष यशवंत गंगावणे यांनी लढा उभारला आहे.
गंगवणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुंड लियाकत शेख उर्फ बाबू चिंदी याच्या गुन्ह्याचा पाढा वाचण्यात आला. विभागामध्ये बाबू चिंदी नावाचा एक गुंड माफिया राहतो आणि तो प्रबुद्धनगर मार्केटमध्ये कमीत कमी त्यांनी 25 ते 30 दुकानं लोकांची कब्जा केली आणि जर ते दुकानं खाली करण्यासाठी लोकं गेली तर आता ही परिस्थिती तुम्ही बाजूला बघून घ्या असा तो जानलेव हमला त्या ठिकाणी त्यांच्यावर करतो. विशेष म्हणजे या गुंडाला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोपही गंगावणे यांनी केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की बाबू चिंदीच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला यायचं नाही आणि बाबू चिंदीच्या विरोधात जर का तुम्ही कोणतीही तक्रार घेऊन आलात तर आम्ही तुम्हाला FIR वरती अटक करू. की 8 दिवसापूर्वी बाजूला बसलेली विधवा खाला आणि निजाम तिचा मुलगा हे गेले आणि सांगितलं की मला बाबू चिंदीने धमकी दिलेली आहे जिवंत मारण्याची, तर त्या पोलिसांनी त्याच्यावर काही तक्रार घेतली नाही आणि त्यांनी ठरल्याप्रमाणे धमकी दिल्याप्रमाणे मुंब्रा येथे जाऊन त्याच्यावर ते हमला केला. या पत्रकार परिषदेत बाबू चिंदी याने ज्यांच्या मालमत्तेवर अनधिकृतरित्या कब्जा केलाय आणि जीवघेणा हल्ला झालेले नाजीम शेख आणि त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. नाजीम शेख यांनीही आपल्यावर जीवघेणा हल्ला कसा झाला ते सांगितलं. हमारी आड़त वडाले में किराने का दुकान है हमारी, मेरे पिताजी की, तो वो हमारे जाते हैं इस पर कब्जा कर रहा है. अब जब हम उससे मांग रहे तो उस वजह से मेरे पे हमला कर रहा है. दुकान मांगना नहीं, वो बोलते दुकान सब हमारी है, तुम्हारा कुछ भी नहीं है, हमारी दुकान है, वहाँ पे घर है हमारा, सब पे उसने कब्जा करके रखा है. और जब मांगने जाते तो गुंडे बेच के इसे अलग करते हैं. गुंड बाबू चिंदी याच्या धमकीनं आणि दहशतीनं हे कुटुंब पूर्णपणे हादरले आणि भीतीच्या सावटाखाली ते जगत आहे. त्यामुळे आपली बळकावलेली संपत्ती परत मिळावी आणि आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा आता हे कुटुंबीय व्यक्त करतायत. काम करती मी मालिश का, बच्चे की मालिश करके मैं अपना घर चला. मेरा बच्चा छोटा था ना, उसके अब्बा का इंतकाल हो गया जबी, तो बोला मैं तेरा को दूंगा बाद में, तेरा बच्चा बड़ा हो जाएगा तो मैं तेरे को दे दूंगा, ये सोच के मेरे से बोला. अब मेरे को क्या मालूम ये ऐसे हमले कराएगा मेरे बच्चे पे, ये तो नहीं मेरे को समझा ना क्या ऐसी वो ये करेगा मेरे बच्चे के साथ में करके. और कोई भी नहीं दूसरा, हम लोग मतलब वडारा पुलिस चौकी में बहुत मदद मांगे, वहाँ की पुलिस वाले ने हमारी कोई मदद नहीं की हम लोग को, और हम लोग को ही धमकी दे कि तुम लोग को अंदर डालेंगे. और मुमरा और थाना पुलिस चौकी वाले ने अभी हम लोग को एक्शन लिया और हम लोग की बहुत मदद कर रहे हैं कि मेरे भाई को ऐसा होने से हम लोग साथ दे रहे पुलिस वाले मुमरा और थाना वाले. तो हमारे चाचा मतलब नहीं सुनते, दूंगा ही नहीं बोलते, कब्जा करके बैठ गए. यहाँ से लेके पूरी गांव तक हमारी प्रॉपर्टी है, तो मेरे भाई की प्रॉपर्टी हमको मिलना चाहिए, क्योंकि मेरे भाई को सिर्फ इंसाफ चाहिए और कुछ नहीं, उसको सजा चाहिए. बस पैसा है, बहुत पैसा है. अगर ये दुकान में जाएगा किदोई नगर में, इसको गुंडे ला के मार देता है. गांव में इसके ज़मीन में जाएगा तो एक भाई इसको डंडे से मारने की कोशिश करता हो, ये बच्चा जाएगा. अगर अभी पत्रकार परिषद, ये बम्बई का कमिश्नर, महाराष्ट्र का कमिश्नर को भी हम निवेदन देंगे और महाराष्ट्र के महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब को भी मिलेंगे. अगर ये न्याय नहीं मिलेगा, अगर ये बच्चे को न्याय नहीं मिलेगा, मैं चौथे नंबर का भाई सच स्टोरी बताता है, इसमें कोई गलत दोहराई नहीं होगी. अगर इसको दोनों को भी भर चौराहे पे फांसी देना चाहिए. मैं खुद भाई बोल रहा हूँ, इसको बहुत तकलीफ है, इसकी खुद के जमीन में एक भाई कब्जा करके बैठा है, इसका न्याय होना चाहिए, नहीं तो इसका अंजाम बहुत बुरा होगा. आतापर्यंत बाबू चिंदी यांनी कित्येकांची मालमत्ता गुंडगिरी पद्धतीने हस्तगत केले, त्यांनी कित्येकांच्या मालमत्तेवर जबरदस्तीने कब्जा केलाय. बाबू चिंदी याच्या गुंडगर्दी विरोधात आता यशवंत गंगावणे यांनीही लढा उभारलाय. त्याने केलेल्या सर्व गुन्ह्यांबाबत त्याला शिक्षा व्हावी आणि शेख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी गंगावणे यांनी केली. आमची मागणी हीच आहे की ज्यांची गरिबांची दुकानं त्यांनी जी हडप केलेली आहेत, कब्जा मारलेली आहेत, ती त्या लोकांना द्यावी पोलिसांमार्फत. पोलिसांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करावा आणि ती दुकानं द्यावीत. आणि ह्या ज्या सडनली माणसाचं दुकान निजामबाईचं, त्यांनी एक 6 महिन्यापूर्वी कब्जा मारलेला आहे, ते त्याला खाली करून मिळावं. त्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू. वेळ पडल्यास आम्ही पोलीस स्टेशनवरती मोर्चा, धरणा, रस्ता रोक, आंदोलन हे तीव्र करू, जेणेकरून महाराष्ट्र सरकारनी त्याची दखल घेतली पाहिजे. आणि आजपर्यंत जो गरिबांवरती जो तिथं अन्याय अत्याचार झाला आहे तो बंद झाला पाहिजे. आणि बाबू चिंदीला
जास्त जास्त मोठ्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांनी किती हाफ मर्डर केल्यात, त्यांनी किती 326, 307, 302 सुद्धा केलेले आहेत, परंतु पोलिसांचं वरदस्त असल्यामुळे बाबू चिंदीवरती कोणतीही केस त्या ठिकाणी होत नाही आणि गुन्हा दाखल होत नाही. कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील मुस्लिम बांधव पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले. त्यांना या यात्रेसाठी हिंदू बांधवांनी देखील शुभेच्छा दिल्यात. शिवसेना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनीही या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हज यात्रेसाठी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील बहुसंख्य मुस्लिम बांधव रवाना झाले. या बांधवांना हिंदू बांधवांनी यात्रेकरिता शुभेच्छा दिल्या. कोणत्याही प्रकारचा धार्मिक भेदभाव न मानता येते सारे जण गुणगोविंदाने नांदतात अशी प्रतिक्रिया देत शिवसेना पंचायत समिती सभापती विश्वनाथ सानप यांनीही हज यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. सगळे आमचे मुस्लिम बांधव हज यात्रेकरिता रवाना होत आहेत. खरंच माझं जे गाव आहे जिंजामाबाद, इथे जवळपास 40% मुस्लिम समाज आहे आणि आम्ही गेले 100-150 वर्षापासून एक शांतीचा संदेश त्या गावातून एकत्रपणानं देतोय. कधीच जातीय तेढ आमच्या गावामध्ये आजपर्यंत इतिहास आहे की कधी निर्माण झालेला नाही आणि आमचे आणि मुस्लिम आम्ही एकमेकाला असे वेगळे मानतच नाही. असं कधीच आमच्यात धर्माची तेढ किंवा धर्माचा अडथळा कधीच निर्माण झालेला नाही. खरंच त्यांचे आमचे संबंध इतके चांगले आणि सदृढ राहिलेले आहेत. आमच्या गावापासून तर खरंच सगळ्याच जगाने संदेश घ्यायला पाहिजेत की या गावात जर इतके हिंदू मुस्लिम चांगले राहू शकतात ते जगात असा कुठेच प्रश्न निर्माण व्हायला नाही पाहिजेत. आणि त्यांच्या आज हज यात्रेला जे सगळा जत्था रवाना होते माझ्या त्यांच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहे. त्यांचा प्रवास सुखाचा हो, चांगला हो आणि तिथे मक्का मदिनाला जाऊन त्यांनी आपल्या भारतासाठी एक चांगलं प्रतीक चांगला संदेश घेऊन यावा हीच मी माझी भावना बोलतो. हे यात्रेकरूही आपल्याला इतर धर्मियांकडून मिळालेल्या शुभेच्छांनी भावुक झाले. हमारा ये फर्ज है, 5 फर्ज में से हज एक फर्ज है, खुदा को राज़ी करने के लिए और मुल्क में अमन और शांति का पैगाम इसके ज़रिए से हम सबको देना चाहते हैं. आपस में सब मिलकर हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलकर इत्तेहाद से इत्तेफाक से रहना चाहिए मुल्क के अमन और शांति के लिए. यही दुआ वहाँ पर हम करने वाले हैं और खुदा को इसका अहम मकसद है खुदा को राज़ी करना और तमाम मुसलमान भाइयों को नौजवान बच्चों को ये मैसेज और ये पैगाम देना चाहता हूँ कि वो अल्लाह के तमाम अहकामात पर अमल करके और अपने वालिदैन की पूरी पूरी खिदमत करके उनके ज़िमन में भी ये सोचे उनको भी इसका मौका नौजवानों ने अपने हलाल कमाई से करके उनको भी मौका नसीब करना चाहिए. कोशिश करना चाहिए अपने वालिदैन के लिए कि वो भी हज को जाएं और अपने फर्ज से उनको दिलाना चाहिए. वाशिम रिसोड हूँ विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनी करिता. घेऊ एक छोटीशी विश्रांती. ये आपका है? नहीं बेटा, मेरा भी है, मुझे सुनाई देता है. ओके अंकल. अंकल ये आपका है? नहीं बेटा, मेरा नहीं, मेरे पैर एकदम मजबूत है, मेरा नहीं है. ये आपका है? नहीं बेटा, मुझे दिखाई देता है, मैं दिव्यांग नहीं हूँ. अंकल अगर आप दिव्यांग नहीं है तो आप दिव्यांग के डब्बे में यात्रा क्यों कर रहे हैं? आप सभी लोगों से अपील की जाती है कि दिव्यांगों के आरक्षित कोचों में अनाधिकृत रूप से यात्रा ना करें. यह एक सामाजिक गुनाह व कानूनन दंडनीय अपराध है. निशक्त व्यक्ति कानून 2016 की धारा 91 व 95 के तहत 1,00,000 रुपए तक का नगद जुर्माना
या 2 साल का कारावास या दोनों भी हो सकते हैं। दिव्यांगों की यात्रा को सरल व सुगम बनाने हेतु उनको सहयोग प्रदान करें। रेल यात्रा के दौरान किसी भी सहायता के लिए RPF हेल्पलाइन 182 पर संपर्क करें। वाशिम येथे अमरावती विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करण्यात यावं या मागणीकरिता संभाजी ब्रिगेडने जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर धरणं आंदोलन केलंय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता विद्यापीठाचं उपकेंद्र आवश्यक असल्याचं मत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते वाशिममध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठाचं उपकेंद्र निर्मित करावं याकरिता आक्रमक झाले। या मागणीकरिता ब्रिगेडनं वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। आमदार राजेंद्र पटनी यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। विशेष म्हणजे लातूर जालना बीड येथे उपकेंद्र सुरू करण्यात आले तर वाशिमला सावत्रपणाची वागणूक का मिळते असा प्रश्न करत संभाजी ब्रिगेडचे गणेश आढाव यांनी उपकेंद्राकरिता भविष्यात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा दिलाय। आमची मागणी ही आहे की जर शासन महाराष्ट्रामध्ये लातूर असेल, बीड असेल आणि जालना असेल यांची जुनी आमची जुनी मागणी असताना त्यांची नवीन मागणी असताना सुद्धा जर त्या ठिकाणी विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू करू शकते तर अत्यंत मागासलेल्या सर्वांगाने मागासलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जर शासन निधीचा कारण सांगून चालढकल करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। आम्ही पुन्हा एकदा या आंदोलनामधला हात घातलेला आहे आणि आज धरणे आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। यानंतर अत्यंत आक्रमक पद्धतीने संभाजी ब्रिगेड या विषयात उतरणार आहे। अत्यंत आक्रमक आंदोलनं लोकप्रतिनिधी आणि शासन प्रशासनाच्या विरोधात करणार आहे। जर दखल घेतली नाही तर महाविद्यालय बंद पाडणं आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आंदोलनाचे टप्पे आम्ही ठरवलेले आहेत। म्हणून शासनाने त्वरित या मागणीकडे लक्ष द्यावं आणि आमची मागणी मंजूर करावी। वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनी करिता। मुंबईतील रमा शहा यांना ईश्वरी देणग्या अशा प्रकारे लाभले की त्या डोळे झाकून श्री गणेशाची मूर्ती साकारतात। त्यांनी आपली विश्वविक्रमी नोंद देखील केले। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ही आपली कला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। मुंबईत राहणाऱ्या रमा सतीश शहा यांना एक प्रकारे दैवी देणगीच लाभले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्या चक्क डोळे बांधून श्री गणेशाची मूर्ती साकारतात। ही कला त्यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये प्रसार माध्यमांसमोर मांडले आणि आपल्याला मिळालेलं वरदान जगासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। वर्ल्ड रिकॉर्ड के लिए नहीं किया है मैंने, मुझे सपने में आने लगा और वो मूर्ति जिधर जाए उनकी मनोकामना फले वो भावना से मंत्र बोल के करती हूँ तो ऑटोमेटिक वर्ल्ड रिकॉर्ड हो जाता है। लेकिन मेरी भावना है कि मूर्ति जिनके घर फले बस, बहुत सारी चीज़ें हजारों चीज़ें बनाते 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 भगवान को प्रार्थना किया कि मुझे ऐसी चीज़ दो कि जो घर घर में जाए उनके मनोकामना पूर्ण करे, तो स्वप्न में आने लगे। या कलेमुळे रमा शहा यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आदी जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या संस्थांनीही नोंद घेतले, कारण काही तासातच त्या डोळे बांधून अनेक मूर्त्या साकारतात। मी 15 इंच मिनिमम हाफ सेंटीमीटर की बनाती हूँ और उसमें क्या अष्टविनायक है, सिंपल सी रहती है, 1 मिनट में भी, आधे मिनट वाला भी है। एक दिन में मैंने 1000 मूर्ति बनाई, उसमें से थोड़ी बड़ी वाली गजानन मंगल मूर्ति में थोड़ा टाइम लगता है। नहीं बजा मैंने, जिनको चाहिए मेरे पास आती और उनके जो जो मन में टेंशन रहता है वो हिसाबसे मैं मूर्ति देती हूँ। मीरा शहा यांच्या या कलेची नोंद संपूर्ण जगाने तेर घेतलीच आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचं विशेष कौतुक केलंय। आपल्या या कौशल्याची दखल आता साऱ्या जगाने घ्यावी असा त्यांचा मानस आहे। मोदीजीने मेरा बहुत अप्रिशिएट किया, लेटर आया, फोन आया और मेरा प्रोग्राम भी रखा था सद्भावना मिशन में, तो मुझे तभी से लग रहा था कि बहुत महिला कलाकार की कदर कर रही है, अच्छी भावना है। मेरा घर परिवार व्यवहार सब संभाल के करती हूँ तो
जितना बने इतना टाइम में मूर्ति बनाऊँ और बहुत सारे घर में मूर्ति चाहिए। कैमरामैन विजय सह पूजा पाटिल, जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्या विभागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हास ती जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197-2 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 6533-1216 किंवा 9322-8600153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।